आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. देशामध्ये भाजपची मदार आता मित्रपक्षांवर आहे, कारण भाजपला स्पष्ट बहुमत लोकसभा निवडणुकीत मिळालेलं नाहीये. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलेलं आहे. तर एनडीएमध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंची डिमांड वाढलेली आहे. भाजपला बहुमतासाठी 32 जागांची गरज आहे. तर इंडिया आघाडी आणि एनडीएकडून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना त्यांचं मन बळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमकं काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर संपूर्ण देशात लक्ष या घडामोडींकडे लागलंय आणि यावर विश्लेषणात्मक माहितीसाठी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी दिल्लीचे प्राध्यापक सुमित मस्कर हे आपल्या सोबत सोडले गेले आहेत. मस्कर सर, आपण बघतोय जी काही स्थिती सध्या निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये, स्पष्ट बहुमत जरी एनडीएला असलं तरी देखील भाजपला एक हाती बहुमत मिळालेलं नाहीये आणि अशामध्ये जे पक्ष त्यांच्या सोबत आहेत त्याच्यापैकी एक आहेत नितीश कुमारांचा पक्ष, दुसरा आहे या ठिकाणी चंद्रबाबू नायडू. आणि या दोघांचाही इतिहास आपण जर बघितला तर भाजपलाही कदाचित त्यांच्यावर विश्वास नसेल की हे 5 वर्ष आपल्या सोबत राहतील. तर मग अशा मध्ये देशात नेमकं काय होऊ शकतं, कोणाचं सरकार स्थापन होऊ शकतं, तुमचा अभ्यास काय सांगतोय? एरवी आपण जर बघितलं तर नितीश कुमार आहेत, त्यांना पलटूराम असं म्हटलं जातं कारण ते कधीही पार्टी बदलतात किंवा आघाड्या बदलतात. पण सध्याची जर परिस्थिती आहे त्याला आपण एक थोडस वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघायची गरज आहे. कारण की गेल्या 5-7 वर्षात जर आपण बघितलं तर जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना कुठेतरी कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजपने मोठ्या प्रमाणावर केलाय. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात तर दोन्ही पक्ष फोडण्यामध्ये भाजपवरच आरोप केले जात आहेत. दुसरीकडे ईडी आणि सीबीआयचाही वापर करून जे इतर प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना स्वतःबरोबर घेण्याचा प्रयत्न भाजपने नक्कीच केलाय. ही जर आपण पार्श्वभूमी बघितली त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मग आपल्याला आता जर नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू नायडू असतील ते जर इंडिया आघाडीकडे वळत असतील तर त्याचं जास्त आपल्याला आश्चर्य दिसायला नाही पाहिजे. कारण की सध्याच्या परिस्थितीत त्यांची आता बार्गेनिंग पॉवर कोणाकडे जास्त आहे तर त्यांची बार्गेनिंग पॉवर इंडिया आघाडीकडे जास्त आहे आणि इंडिया आघाडीकडे सुद्धा त्यांना ऑफर करायला बऱ्याचशा जास्त गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचा कल नक्कीच इंडिया आघाडीकडे सुद्धा असू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जर ते बीजेपी सोबत जायचं ठरवलं तर ते नेतृत्वात बदल करण्यासाठी नक्कीच मागणी करू शकतात. अगोदरच आता अशा बातम्या पसरवल्या जात आहेत की त्यांना अमित शहा म्हणून गृहमंत्री नको आहेत. कदाचित ते असंही म्हणू शकतात की मोदी म्हणून सुद्धा पंतप्रधान नको आहे. आणि भाजपमधला सुद्धा एक जो गट आहे ज्यांना बऱ्याच दिवसात त्यांची जी घुसमट चालली होती त्यांना सुद्धा आता एक संधी मिळालेली आहे की एक नवीन नेतृत्व. मग आता बरेच लोक नितीन गडकरींचं नाव पुढे करतायत जे वाजपेयी सारखेच सगळ्यांना घेऊन कदाचित जाऊ शकते. पण शेवटी ती एक प्रादेशिक पक्षांना एक जी भीती आता निर्माण झालेली आहे की आपल्यावर केस करून आपल्याला जेलमध्ये सुद्धा टाकण्यात येऊ शकतं. जसं आपल्या इकडे झारखंडमध्ये हेमंत सोरेन आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत जेलमध्ये. तर ह्या सगळ्या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या की गेल्या 1-2 वर्षातल्या तर ते खूप निर्णायक ठरेल चंद्रबाबू नायडूंसाठी सुद्धा आणि नितीश कुमार साठी सुद्धा की ते कोणाबरोबर जातात, की इंडिया आघाडी बरोबर किंवा एनडीए आघाडी बरोबर. पण मस्कर सर, याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की या ठिकाणी जे नेतृत्व बदलाची मागणी यांच्याकडून केली जाऊ शकते त्या अटी घातल्या जाऊ शकतात, मग अशामध्ये तुम्ही इथं नितीन गडकरी यांचंही नाव घेतलेलं आहे, तर ती शक्यता किती आहे नितीन गडकरी यांना पीएम म्हणून प्रोजेक्ट केलं जाण्याची किंवा त्यांना पीएम पद दिलं जाण्याची शक्यता किती आहे? नाही, त्यांची नक्कीच शक्यता आहे. कारण की आता भाजपला जर सरकार बनवायचंच असेल आणि तर त्यांना हे जे 2 पक्ष आहेत प्रामुख्याने आता सध्या त्यांची खूप गरज आहे सध्या भाजपला, तर त्यांचं कुठेतरी ऐकावंच लागेल. मग त्यातल्या त्यात भाजपमध्ये कोण आहेत? राजनाथ सिंग आहेत का की जे सगळ्यांना सोबत घेऊन चालतील आणि त्यांच्यावर एक थोडासा विश्वास सुद्धा बसला पाहिजे. कारण की सध्या आता जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना विश्वास खूप कमी आहे भाजप या पक्षावर, की ते उद्या काय करतील त्या पक्षासोबत याची आता गॅरंटी राहिलेली नाही. तर अशा पार्श्वभूमीवर आपल्याला तसं कोण नेता आहे का भाजपमधलं, नितीन गडकरींचं नाव आता सगळीकडे घेतलं जात आहे की ते सध्या बऱ्यापैकी आपलं व्यवस्थित बोलू शकतात, खूप अग्रेसिव्ह नाही आहेत, तर त्यामुळे एक नाव सर्क्युलेट होत सोशल मीडियावर सुद्धा. पण ते नक्कीच होईल की नाही हे सांगता येत नाही. पण
प्रादेशिक पक्ष म्हणून हे दोन्ही चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन्ही आता एक सध्या तरी एक मजबूत पक्ष म्हणून पुढे उभे आलेले आहेत. तर जर ते नेतृत्वात बदलची डिमांड करता आहेत तर ते नक्कीच भाजपला मानावं लागेल. पण भाजपला मानावं लागेल असं तुम्ही म्हणताय आणि निर्णायक ठरणार आहे असंही म्हणता येईल की चंद्रबाबू नायडू त्याचबरोबर नितीश कुमार हे किंग मेकर असतील, मग ते इंडिया आघाडीचे असो किंवा एनडीएचे असो, अशा स्थितीमध्ये त्यांच्या ज्या डिमांड आहेत त्या मानाव्या लागतील. पण जर समजा नेतृत्व बदलाची डिमांड त्यांनी केली तर मोदी शहा ही डिमांड मान्य करतील का असा प्रश्न आहे. मोदी शहांनी जरी मान्य नाही केली तरी पक्षामध्ये आता एक वेगळा सूर येऊ शकतो भाजपमध्ये. की आता मोदी सध्या जो मोदी ब्रँड होता गेले 10 वर्ष की ते मोदींच्या नावावर सगळी निवडणूक जिंकत होते आणि सध्याची निवडणूक ही मोदी. म्हैसकर सर मी तुम्हाला थोडस थांबवते, एक मोठी अपडेट आपल्याकडे येते ती आपण घेऊयात. एनडीए सरकारचा 8 जूनला शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार अशी माहिती सुद्धा समोर येते. तर राष्ट्रपती भवनात शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. जरी भाजपला स्पष्ट बहुमत नसलं तरी देखील मात्र भाजपनं मित्रपक्षांसोबत सत्ता स्थापनेची तयारी केलेली आहे. त्यासाठी आज बैठक बोलावली आणि त्यातच आता येत्या 8 तारखेला, आज आहे 5 तारीख आणि बरोबर 3 दिवसांनी 8 तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येते. आणि मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराज होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीने हे सगळं घडून आणलं जातं, आता याच्यामध्ये नायडू असतील किंवा या ठिकाणी असलेले नितीश कुमार यांना नेमकं काय दिलं जातं याकडे सुद्धा लक्ष आहे. पुन्हा एकदा जाऊयात प्राध्यापक सुमित म्हस्कर सर यांच्याकडे. म्हस्कर सर, मी आताच जसं बोलत होते की जर समजा नितीश कुमार असतील किंवा नायडू यांनी डिमांड केली नेतृत्व बदलाची तर ते पक्षाला तर सोडा, पण जे सध्या नेतृत्व करत आहेत अमित शहा असतील किंवा मोदी यांना मान्य असेल का असा प्रश्न आहे. नाही, मोदींना 100% हे मान्यच नसणार आहे, कारण की मोदींसाठी हा पहिला पराभव आहे. म्हणजे जेव्हापासून ते मुख्यमंत्री झालेत त्याच्यानंतर मोदी कधीच हरलेले नाहीयेत. 2 वेळा 3 वेळा मुख्यमंत्री असतील, 2 वेळा पंतप्रधान असतील, त्यामुळे मोदींसाठी हा पहिला पराभव आहे जेव्हा त्यांना ही सगळी तडजोड करावी लागत आहे. त्यामुळे मोदींना पर्सनल एक इमेज साठी सुद्धा हे नक्कीच मान्य नसणार आहे. आणि आता तुम्ही जी आता अनाउन्समेंट केली की ते आता सरकार स्थापनेसाठी ऑलरेडी चाललंय 8 तारखेला किंवा 9 तारखेला त्यांचं, तर जे राष्ट्रपती आहेत ते भाजपचे सपोर्टेड राष्ट्रपती असल्यामुळे सिंगल लार्जेस्ट मेजॉरिटी असल्यामुळे भाजपला आमंत्रण नक्कीच मिळू शकतं. पण ते फ्लोअर टेस्ट वर पास होतील का आणि त्यात इंडिया आघाडी नेमकी त्यांना नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू नायडू असेल यांना नेमकी काय ऑफर देते आणि ही सगळी रस्सी खेच आता ही चालूच राहणार पुढचे आठवडाभर 10 दिवस तरी नक्कीच. पण वर्षांसाठी माझा प्रश्न असा आहे की ही जी रस्सी खेच आहे ती 5 वर्षांसाठी सुद्धा असेल का, कारण नितीश कुमार आणि आपण चंद्रबाबू नायडू यांचा इतिहास बघितला तर ते तडजोड करण्याच्या म्हणजे ते त्या स्थितीमध्ये आहेत की ते खूप मजबूत भूमिका सध्या निभावत आहेत. तडजोड ते मान्य करणार नाही आणि ज्या पद्धतीनं भाजपला आतापर्यंत सवय लागलेली आहे एक हाती सत्ता घेऊन डॉमिनेट करण्याचे आपले जे मित्रपक्ष असतील त्यांना सुद्धा, मग हे शक्य होणार नाही. अशामध्ये जरी समजा नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी पाठिंबा दिला आहे मोदींना आणि सरकार स्थापन झालं तरी देखील हे दोघेही 5 वर्ष त्यांच्यासोबत टिकतील का असाही सवाल आहे. नक्कीच, ती सगळ्यात मोठी जी जे मगाशी मी म्हणालो की प्रादेशिक पक्षांना जी भीती आहे ती एकदम जेन्युइन भीती आहे की ते पक्ष कदाचित फोडतील का. म्हणजे ती जी सध्याची ताकद आहे भाजप पक्षाकडे म्हणजे आर्थिक दृष्ट्या आणि इतर ज्या सरकारी संस्थांचा जो त्यांचा गैरवापर त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत तर ते जर आपण जर लक्षात घेतलं तर मग आपल्याला असं दिसतं की त्या प्रादेशिक पक्षांना नुसतं आता हे निर्णय नाही घ्यायचा की आपण इंडिया आघाडी सोबत जायचं की भाजप सोबत आणि आपल्याला चांगली डील कोण देईल, कोणती आघाडी देईल आपल्याला. त्यांच्यासोबत त्यांना हे पण लक्षात ठेवायचं आहे की त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा सुरक्षेचा मुद्दा आहे की ते सुखरूपपणे आपला पक्ष नीट चालवू शकतील का आपापल्या प्रदेशांमध्ये आणि आपला पक्ष बळकट ठेवू शकतील का किंवा पुढे जाऊन त्याचा अजून वाढवू शकतील का. या सगळ्या कंडिशन सुद्धा नक्कीच महत्वाच्या ठरतील दोघांच्या, चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचं जे काही डिसिजन घेतील त्या. निश्चितच मस्कर सर, मात्र एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, भाजपला सत्ता तर स्थापन करायची आहे आणि हे दोघेही निर्णायक भूमिकेमध्ये आहेत, याच्यावरच आता पुढच्या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे, मग ते इंडियाचं असो किंवा एनडीएचं. पण याच्यामध्ये एक प्रश्न, भाजपकडून निश्चितच या दोघांनाही चांगली ऑफर दिली जाईल, मोठं पद सुद्धा दिलं जाऊ शकतं, मग इंडिया आघाडीकडून या दोघांना असं काय आहे की जे ऑफर ते देऊ शकतात.
एक तर आहे की डेप्युटी प्राईम मिनिस्टरची ऑफर किंवा खूपच झालं तर डायरेक्ट प्राईम मिनिस्टरची ऑफर, ही त्यामुळे ती गोष्ट भाजप त्यांना देऊ शकत नाही. मग आता ते इंडिया आघाडीवर आहे की ते नेमकं असं काय देऊ शकतात. पण जसं मी म्हणालो की ते सेफ्टीचा जो मुद्दा आहे एक पक्ष म्हणून की ती भीती कायम राहणं, तर ते त्यांना जास्त सेफ इंडिया आघाडीत वाटू शकतात. तिथे ते जास्त बार्गेनिंग आणि ऑटोनॉमस राहू शकतात की त्यांना उद्या जे काही मंत्रालय मिळतील तर त्याच्यात भाजप जो पक्ष आहे तो त्याच्यात कदाचित लुडबुड करू शकतो त्यांना जरी मंत्रालय दिले असले तरी. इंडिया आघाडी सोबत जाण्याचे त्यांचे हा एक नक्कीच फायदा आहे की त्यांना जे काही मंत्रालय वगैरे जे काही खाती वाटप मिळतील ते त्यांना स्वतंत्र राहतील भाजपच्या तुलनेवर. त्याच्यामध्ये ते आता त्यांना ते आता काय बोलतात त्याला ते चेक करावं लागेल की नेमकं काय गोष्टी निर्णायक ठरतील या दोन्ही पक्षांसाठी आणि नेमकी इंडिया आघाडी काय ऑफर करते त्यावरच त्यांचे निर्णय नक्कीच आहे. निश्चितच. नमस्कार सर, तुम्ही चांगल्या पद्धतीनं विश्लेषण या ठिकाणी केलं आहे त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. तर आता प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की देशामध्ये पुढे काय होणार आणि त्याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे NDA सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. NDA सरकारचं 8 जूनला शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 8 जूनला NDA सरकार शपथ घेणार असल्याचं कळत आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार अशी माहिती समोर येते. तर राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आणि ते येत्या 8 जूनला शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते. नव्या सरकारच्या शपथविधी हा 8 जूनला होण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठीला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता 8 जूनपर्यंत हे सगळं कसं घडून आणलं जातं आणि जे निर्णायक भूमिकेमध्ये सध्या आहेत नितीश कुमार त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू यांना नेमकं काय ऑफर दिली जाते भाजपकडून याकडेही आता लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.